मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार याची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. या पदावर सुबोध जयस्वाल हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे संचालक संजय बर्वे देखील मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या स्पर्धेत आहेत. सुबोध कुमार जयस्वाल यांची अद्याप 5 वर्षांची सेवा बाकी असून बर्वे हे पुढच्या ऑगस्टमध्ये निवृत्त होणार आहेत. सध्याचे मुंबई पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार असली तरी येत्या ऑगस्ट महिन्यात ते देखील निवृत्त होणार आहेत. पडसलगीकरांना कार्यकाळ वाढवून न मिळाल्यास पुन्हा एकदा पोलीस दलात फेरबदल होऊ शकतात. कोण आहेत सुबोध जयस्वाल पाहूयात. सुबोध जयस्वाल हे 1985 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते प्रतिनियुक्तीवरती केंद्र सरकारच्या सेवेत आहेत. रॉचे वरिष्ठ अधिकारी म्हणून ते सध्या काम पाहतायत. तेलगी घोटाळ्याची चौकशी जयस्वाल यांनी केली होती. मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केलंय. संजय बर्वे कोण आहेत तेही पाहूयात. संजय बर्वे हे 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे संचालक ते आहेत. बर्वे यांच्याकडे राज्य गुप्तवार्ता विभागाचा कार्यभारही आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुरा त्यांनी सांभाळली होती. वाहतूक विभाग सहआयुक्त रेल्वे पोलीस आयुक्त पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.